मेगा किचन रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण एक गोड रेसिपी बनवतोय। मी आज तांदळाची खीर बनवते, जी कोकणामध्ये गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून केली जाते। गणपतीच्या दुसऱ्या दिवशी ही खीर बनवली जाते, तर ती खीर मी आज बनवते। या खीरेला जास्त काही साहित्य लागत नाही, घरातीलच साहित्यामधून झटपट होणारी अशी खीर आहे आणि खूप छान अशी रेसिपी आहे। तर मी काय केले, 10-15 मिनिटांपूर्वी तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि ते निथळत ठेवले, बऱ्यापैकी त्याचं पाणी गेलेलं आहे। तर आता हे आपल्याला थोडंसं अगदी तूप टाकायचं आहे, 1/2 चमचा, 1 चमचा छोटा, आणि त्याच्यावर हे परतून घ्यायचे आहेत आपल्याला तांदूळ। आता इथे मी 1 चमचा तूप पातेल्यात टाकलेलं आहे, तुम्ही कुकरमध्ये पण करून घेऊ शकता, झटपट होते। आणि त्याच्यामध्ये थोडेसे काजू आहेत, ते आपण फ्राय करून घेतलेत, तळून घेतलेत, हे ऑप्शनल आहे, टाकले नाही तरी चालतील। तुपावर आपल्याला आता आपले तांदूळ आहेत ते परतून घ्यायचे। जास्त वेळ नाही परतायचे, 4-5 मिनिट थोडेसे असे परतून घ्यायचे, 4-5 मिनिट अगदी। हे बघू शकता तुम्ही, परतून झालेत मस्त, अगदी मोकळे झालेत बघा। आता याच्यामध्ये मी 1 वाटी तांदूळ घेतलाय, तर मी 5 वाट्या पाणी गरम करून ठेवलेलं आहे, पण आता मी 4 वाट्या पाणी घालणार आहे। आता ते आपण पाणी घालूया। आता तांदूळ आपला गरम झालाय, तर गरमच पाणी टाकायचं। कारण तांदूळ शिजायला तेवढं पाणी लागतं आणि खीर ही जास्त घट्ट पण नसते आणि खूप पातळ पण नसते। तर आता हिला आपण मऊ तांदूळ होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे, मग पुढची प्रोसेस बघूया। आता तुम्ही हे शिजायला असं गॅसवर वेळ लागतो, गॅस जातो, तर तुम्ही कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून घेतल्या तरी छान शिजून येतात। कसेही तुम्ही बनवू शकता पातेल्यात किंवा मग कुकरमध्ये। तर ह्याला आता मऊ भात होईपर्यंत शिजून घ्यायचे। तांदूळ आपले शिजले का बघूया। हे बघा, बऱ्यापैकी शिजले। आता ह्याच्यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं आहे। आता याच्यामध्ये आपण गूळ घालूया, चवीनुसार गूळ घालायचंय। गूळ हे चिरूनच घ्या, म्हणजे ते पटकन विरघळत, गोड कमी जास्त तुम्ही करू शकता। आणि ह्याच्यामध्ये थोडस अजून आपल्याला नंतर पाणी टाकायचंय। आता हे सगळं आपलं साहित्य घालून घ्यायचं, थोडा वेळ शिजवून घ्यायचं। थोडीशी हळद, आता याच्यात ओलं खोबरं हे पाहिजेच, मात्र ओलं खोबरं पाहिजेच। आता जे आपले ड्रायफ्रुट्स आहे, दूध आहे, हे ऑप्शनल आहे, पण ओलं खोबरं आणि वेलची पावडर हे पाहिजेच। त्यानंतर आपण हे तळलेले काजू घालूया आणि हे 2 मिनिटं शिजवून घेऊया। जास्त हे करायचं नाही, चमचा घालत राहायचं नाही, थोडंसं हळूहळू करून घ्यायचंय। आपण थोडस पाणी घालूया, 1 वाटीला साधारण 5.5 वाट्या पाणी लागलं माझा। तुम्ही कमी पण घालू शकता, घट्ट थोडी करू शकता, किंवा अजून थोडी पातळ पण करू शकता, पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता हे 2 मिनिटं आपल्याला जे आपण सगळं साहित्य घातलंय ते शिजून घ्यायचंय। आणि आपल्याला 1 चिमूटभर मीठ टाकायचंय चवीनुसार, 1 चिमूटभर गोडामध्ये मीठ टाकलं का छान लागते रेसिपी। मी 1/2 कप दूध घालते, दूध सुद्धा ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल। अशी आपली ही गणपती बाप्पाची आवडीची खीर तांदळाची तयार झालेली आहे। आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशी आपली खीर तयार झाली। आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला वेलची पावडर घालायची। मी गॅस बंद केलेला आहे, आता आपण वेलची पावडर घालूया। वेलची आणि ओलं खोबरं हे घातलंच पाहिजे, त्याने चव येते छान खिरेला। अशी आपली गणपती बाप्पाच्या आवडीची तांदळाची खीर तयार झालेली आहे। ही कोकणात आजच्या दिवशी केली जाते, गणपतीच्या दुसऱ्या दिवशी। आणि ह्याच्याबरोबर मस्त मुळं, लाल भाजीची मुळं असतात, त्याची भाजी केली जाते, बटाटा वाटाणा घालून तिखट भाजी असते आणि खीर असते, असा नैवेद्य आज दाखवला जातो।
तर ती मी खीर केलेली आहे, आवडली तर नक्की लाईक करा. धन्यवाद.